डॉक्टर आशिष जरक संचलित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती म्हणजे तुमच्या मातृत्वाला साथ. गेल्या 7 वर्षात 3000 अधिक अपत्यहीन जोडप्यांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्णत्वास. चैतन्य मातृत्व योजना 2022 अंतर्गत 101 लकी जोडप्यांचा IVF उपचार मोफत आणि इतर जोडप्यांसाठी 79,999 रुपयांमध्ये IVF उपचार. मातृत्व स्वप्नपूर्तीसाठी संपर्क साधा 84 84 86 19. पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. रामबो, ए रामबो, कुठं कुत्रं घरी नाही तर धडपड जाऊ नको सड पायात माझ्या. तो स्टँड तर लावा की रामबो. जळत कोणाच्या कामात धडन रानात व्हायला तेव्हा ती रानात सांगितलं का ना म्हणलं ना रानात गेल्या त्या इथं तर कोण रामबो. पण कोण नाही छोट्या काय झाडावर चढ थांबळ कार हे पडा बिडाला आपण विचारतो जावा आणि मी धरतो घेतो ला हे जेवण पाय का सारते तर मी नावा चढणार बर हे तर गाडी लावून गाडी मला दोनच्या तर कारकी मला बीपी कमी होईल म्हणजे माझा जांभळ काय सांगितलं डॉक्टरने तुम्ही इथे चढा घेत मी धरतो गाडी तुम्ही चढा तुझं वजन लय का माझं वजन लय बघा नाही तर अरे मला काळजी छोट्या तुझी बळकले रांब जांभळ येत राव आर काढ नेट नेट चे काढ हो थांबा माझ्या एकच्या पुरती तरी काढ हे काय तीन गावले ती तुझ्या थोबाडा फेकून मार काही जांभळ आहेत काय मग काय ती अरे ह्याला का करावा कर राहिला का जांभळ म्हणून अरे हे काळ काळ इथं राव काय काढ 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 असली कार की व्हायच माझ्या पुरती एकट्या पुरती तरी कार की काय करू मग बोलत रंगापते वर गेले कापते मग काय बाळ एक देख घेतलं दर हा सर मी काय करतो सर तो गाडी घे बघला काय करतो आता मला बसून देवा मला कंटाळा आलाय बरं सगळं जांभळ बसतो घे आता अरे रामभाऊकडे जायचंय बाजरी घ्यायची पाच पाहिलं त्याच्याकडून घरी खायला नाही ए रामभाऊ कोणत
कुत्र येईल बरं का? कुत्र कुठे गेले रामभाऊ? रामभाऊच्या मळ्यामध्ये हिरीच पाणी जात, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित। पाटील गाड्याचा आहे का तपास? रामभाऊ शेतीने तुमचे झकासा बर का? ही बाळे पेताळ कशाला आली का? गाडीचं बाळ्याच पण ही काय करायचा जाणार का? कुठं कुठं ओळखाय राव? आराम भाऊ मी कवाचे आवाज इथलं इथं कसा काय आवाज आला? बावड्या दिसला का? बावड्या कोणता? आरती नाही सरी ही सावरत। तुमच्या डोळ्यात चढल्यात काय बावड्याला? मला कशाला विचारता? कशाला उलटा आला? अरे इचारायची काय पद्धत बिद्धत असते? नाही दिसला राव रामभाऊ बावड्या। अरे राती उचल घेऊन गेला सकाळ रामभाऊ शेता सरे तोडायला येतोय म्हणून आणखी येतोय सरी लागण करायची। ह्यांच्यात पाटील ह्यांच्यात कुणीही कामाला येणार नाही, काम करून घेते ती आणि शिकेरवाच्या पगाराच्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ करते ती। कशाला कोणचा बावडा येईल का टावडा येईल? बाळ्या ज्या वेळेस कोणी येत नाही रामभाऊ स्वतः कपडे काढतून शेतामध्ये राबतो हे शेतकऱ्यांचं लक्ष नसतं, मला सांगायची गरज नाही। मी का बोलो का बरं बाळासाहेब? जसं ही जेमिनिकाची भाषा करतय तसं ही गडी कोण टाकायचं? मग काय इथं आमच्या रानात साली काढायला होय? जा घरी पाटलांबाई बोलावते। कशाला पाटलांच्या नादी लागताय? रामभाऊ तुम्ही मला सकाळ सकाळ घरी बोलावले म्हणला बाजरी तिथून पाच पाहिला आणि रणात येऊन बसलाय होय तुम्ही राव। अरे बरं झालं मला द्या की छोट्या मी गाडी घेऊन आलो न्यायचे। मित्राला मदत केलेली कधी वाया जात नाही पण त्याच्यासाठी मदतीचा मोबदला म्हणून कष्ट महत्वाचा आहे। मदत कोणाची फुकट घेऊ नये नाही देऊ नये मला तर आवडत नाही। मला उसणी द्यायची फुकट कुठं? फुकट मी देणार नाही। किती पाहिजे? पाहिजे पाच पाहिल्या बाजरी दिसतोय इसरून गेला मेंदूत पाणी झालंय तुमच्या। सव्वाशे सहाशे साडेसहाशे होत आहे आणि गड्याला सातशे साडेसातशे रुपये जाणार होते। एक काम कर बाबा ही दिवसभर आहे ना ढेकळं बिकळं सरीत आलेली अशी काढ काढण्याची करतो। आता खायला गरीब भाकरी नाही मग आता ही दिवसभर काम करून कधी बाजरी जायचं कधी दळण आणायचं दळण तुम्हीच म्हणत कष्टाचा पैसा असावा घामाचा पैसा काम करेड्या दाम करी काम रे रामभाऊ म्हणजे माझ्याकडून काम करून घेताय तुम्ही काय उपकार करतो छोट्या तुझा ही बाळू ही वड आमदार जातो की बरं झालं रामभाऊ राव ये ना नुसती एक अशी बाजूला काढायची ये ना असं करायचं लय सोपं आहे बाळू काम चालून द्या चालू तिकडे पोरांनो काय बघताय? चला उतरा पटापटा खाली आणि काय करा हे सगळी कागद बिगद सगळी उचलून घ्या आणि ती झाल्यानंतर काय करू मोटर जरा वर काढून घेऊ उचलून घेऊ बरं का ना? विहिरीचा अंदाज घ्यावा लागेल ना बरं मला? अरे अंदाज घ्यायला तुला काय तळ काढायला लावलाय मी हे फक्त कागद काढायच्यात आणि मोटर थोडी खाली सोडून काय होते माझे का जरा आता पाण्याची लेवल खाली गेली आहे। आम्हाला काय सफसफाईची काम करायला आणले का तू? तुझं असलं काम आम्हाला? अरे तुमची बुद्धी जेवढी आहे ना तेवढीच मी तुम्हाला काम देतो। तुझी किती बुद्धी आहे त्या अख्या गावाला माहित आहे आम्हाला सांग नको। तुम्ही काढा मी तुम्हाला खाया घेऊन येतो तवर। आम्हाला खाया घ्यायला आम्ही काय कुत्री मांजर किंवा शेळ्या मेंढ्या नाही, तू खाया घालाय आम्हाला। आमचा हात खंबीर येतं तू खाली उतर पाहिला पाप्या ना तर असं मारेल ना धरून मारणाचा तिघांना असं केलं तर आधी आपण चौघ पाहू पाहून झालं का नाही मग आपलं काय पाणी खडळू होईल चौघ पाहू महिना महिना आंघोळ्या करता करे त्याला काय पवायला पाहशील की पाणी खडळू होईल मारणाचा मारीन तर मारशील की पण इथं बाऊला तानू तानू मारलाय बाळूबाकाने अरे एवढं ढेकाळ मागणं फेकलंय भाऊ तिकडे पळायचा लय मारलाय पप्या बाळू काकाने मारलंय भाऊला मारलंय ताणून मारलंय ओसाकोसातलं ताणलंय काहीतरी खोट सांग नको भाऊ मार खाणार नाही का मी होतो की त्यांच्या मग गणा छोट्या मोठी छोट्या म्हणतोय गणा खरं असल बाळू काकाने 100% मारला असं भाऊला धावण्यात काय माहिती पुळात होतं नेट आणि फुटल कुणी बाळूकाकानी बाळूकाकानी जर भाऊला मारला असलं ना तर बाळकाची गाठ माझ्या संघ या बाळकाला कशात गुतवायचं ना 100% मला विचारून घे कार्यक्रम लावत असतो का ना ते सगळ्या अडचणी आहेत त्यात ना बाळूकाका ह्या वेळेस गाणाची बघ गेम कशी काय असते ती। अरे तुला ताण त्याला बाळूकाका नको ते ताणत आणि अख्ख्या गावाने जर ताणलं ना तरी बाळूकाका अरे आता बघ ना असे रंग 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 करत पोलिसाची गाडी माग लावतो सगळ्या पुरून उरत्यात कुठं चला उतरा पटापटा खाली
रंबो रंबो काय दार उघडी ठेवून जाते ते रंबो रंबो कणा हा अरे दार उघडे ठेवून तू हे तर काय करतोय मी असताना कोणाची टाप आहे का घरात घुसायची ए पोरा मला दुपारी निघालो घरीची आवायला मला कांदे दे रवायचं न्या की बाळगो का हो काय लागतील ते उचलून न्या काय नको मला दोन चार पाहिजे कालवणाला आता जेवायला पाहिजे फक्त होय बाळगो काका तुम्ही किती इमानदार आहे मला खरंच तुम्हाला सांगतो तुमचं हालमाल नाहीत बघवत राव लय वाईट वाटून घेऊ नको का ना नाही वाटते ना राव तुमच्याकडे बघितलं की मला लय वाईट वाटते सगळीकडे व तुम्हाला हिनित्वानी करतात ती अपमान करतात मला सुद्धा वाटते माझं बाळकाका लय श्रीमंत होत बाळकाका गणा ठेवले आनंद तैशेचे राहावे आणि चित्ती असून द्यावे समाधान बाळकाका मी म्हणतो जर देवाचं म्हणणंच असेल तुम्हाला अजून मोठं ठेवायचंय मग तुम्ही का बारक्यात घुसताय परत मी सांगतो तुम्हाला मोठा व्हायचा रस्ता काय आहे ती काय सांगतो बसून घ्या बसून घ्या काय सांगतो मला मोठा कशाला करतो तुम्ही खाली ठेवा तुम्ही पहिले खाली ठेवा कांद पोत भरून देतो तुम्हाला या नाही करा सगळं तुमच आहे हे खाली ठेवा मला लय हो माहिती बाळकाका अक्षरशः तुम्हाला असं काम करत माझ्या डोळ्यात पाणी येतं तिथं बसा बसा तुम्ही बसा खाली खाली बसा बसा कांद्या बाळकाका तुम्हाला असं काम करतं बैल अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं राव बाळ रडू नको का ना तू रडू नको मी काम करतो तू कशाला रडतो नाही ना पण बाळकाका मला तुम्हाला मोठं झालेलं बघायचंय आमच्यासारखं तुम्हाला लखुपती झालेलं मला बघायचंय तुम्ही लखुपती होय लखुपती आहे तुम्ही वाटतोय ना लखुपती पण तुमचे इतके कष्ट ना हल नाहीत बाळकाका तुम्हाला गोष्ट सांगा का बघतोय नाही ना कोण आहे का बघतोय इकडे अलीकडं तुम्हाला माहितीये का श्रीमंत व्हायचं एक लय मोठा उपाय आहे आमची तरी तुम्हाला माहितीये का पहिली लय दळेंद्री होती आमची सुद्धा पण आम्ही एवढं श्रीमंत कशामुळे झालोय चंदन चंदन तस्करीचा लय मोठा व्यवसाय भाऊला गावला लाल चंदन रातोरात भाऊनी कितीतरी असं लाल चंदन आहे ना मरणाच इकलाय उगच वय एवढं उड्या मारत्यात तो पहिल्या बसणं चोरटाच आहे रामभाऊ माझी त्याचं नको सांगू मला कशाला थांबवली सांग तुम्हाला बी तोच मार्ग द्यायचा आहे मागची कुराड बघितली का तुम्ही काय त्याचं काय करायचंय हे कुराड हिथंच असते ह्या फार्म हाऊसवर हे फक्त दाखवायसाठी फार्म हाऊस बांधलंय पण सगळं काळधंद हिथं चालत्यात आमचं ह्या फार्म हाऊसवर मी काय करू बाळकाका काय माहिती का रात्री एक टोळकं ना चंदन चोरीसाठी गेलं होतं पण तिथं अचानक पोलिसांची गाडी आल्यामुळे ना ते चंदन तिथंच टाकलं आणि फरार झाल्यात हे मी भाऊला बी सांगू शकत होतो पण ज्याला जो माणूस पहिलाच श्रीमंत आहे त्याला अजून का श्रीमंत करायचं म्हणून फक्त ना मी म्हणलं मला लय जीव तुमच्यासाठी तुटतो बाळकाका खरंच तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पण माझा लय जीव तुटतो तुमच्यासाठी माझ्यासाठी लय जीव तुटतो लय जीव तुटतो माझ्यासाठी लय जीव तुटतो माझा मग तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्हाला नुसतं तर जायचं आहे आणि ते चंदन उचलायचं आहे आणि फक्त एक खायचं आहे रातोरात तुम्ही लखुपती करोडपती म्हणसाल तेवढी रक्कम गणना काय काय माहिती का मी माझ्या आयुष्याला जरी कष्ट गेलं ना मी चोरी नाही बाबा करणार नको पोलिस मारते ते आणि कशासाठी चोरी करायची बाळक चोरी करणं पाप आहे बाबा कांदा देऊ नको पण असला चुकीचा झाला काय मी चुकीचा सल्ला नाही देत बाळक चोरी करायची वय नुसतं ती टाकलंय आणि ते आपल्या उचलायचंय तुम्हाला सांगतो अहो बरं तुम्ही नाही नेलं तर दुसरा कोणतरी नेणारच आहे बरं दुसरा जी श्रीमंत होण्यापेक्षा माझ्या घरातला माणूस श्रीमंत होऊ द्या ना मला कधी बी आनंद आहे त्या गोष्टीचा हा आणि तुम्हाला सांगतो मी बाकीच्याला बी सांगू शकत तू आमिरला सांगू शकत होतो सरपंचाला ती गायबानी ते बुद्धी आहे का त्यांच्याकडं ती घेऊन उचलून म्हणजे त्यांच्यापेक्षा मला बुद्धी असं तर म्हणायची त्यांच्यापेक्षा नाही तुम्ही मनात आणलं तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त बुद्धी आहे म्हणजे रंभापेक्षा पण मला बुद्धी नाही भाऊपेक्षा वय थोडी कमी आहे कमी ना कमी भाऊला दिली सल्ला नको काय करायचंय भाऊ लक्ष्मी भाव ह्यातच आहे कित्येक वर्ष झाले ह्यातच आहे भाऊ दोन तीन वेळा ना आत्म सुद्धा जाऊन आले म्हणजे लगा तुमच्या खांद्याने चोरट का नाही की माझे चोरट नाही ईश्वर निर्मित आहे तो चंदन आपण चोरीच कोणाच्या घरात जाऊन चोरी कुठे तो चंदन कुठे आहे म्हणला चंदन आहे ना नदीच्या कडेला झाडी आहे त्या झाडीपाशी बांधऱ्याच्या तिथं टाकलाय तो चंदन तिथनं उचलायचं आणि फक्त लंपास करायचा आहे सुभाषराव तुम्ही कशाला विकाय का म्हणताय तुम्ही घरी तुमच्या घरी साधं शिपू ठेवलंय का हा जे ज्या घरात आहे त्याला नाव जावं चांगलं म्हणावं बोक्काड होतं बोक्काड जागरणाला खास खावलंय रामो काय का बाळासाहेब काय
मुख्या प्राण्याला कळत माजग्याला बरोबर शिगाव घेत साईट नाही. अरंबो साईट नाही. ये बाळा ये. अरंबो कर अर्जंट काम आहे. काना सांगतो तुमच्या गोष्ट. आपल्याला जायचंय 20,000 देतो म्हणला एक जण, पण ते म्हणते तुम्ही पिऊन कुठं तरी पाडचाल. सुभाषराव ऐकू नका कान तिकडे करा की म्हणला 20,000 देतो. गावात शानासुरचा कोण संघ घेऊन या तर देतो. मग गावात शानासुरचा कोण आहे? माझ्या शिवाय कोण आहे? आणि मग तुम्हाला घेऊन जावं लागेल आपल्याला 20,000 आणायच्या तया. गाव मला शाणा म्हणतोय तंटामुक्त अध्यक्ष रामभाऊ, तुम्ही का स्वतः ओढून घेत आहे? सुभाषराव स्वतःला शाणा तर कुणी म्हणून घेईल, पण गावाने म्हणलं पाहिजे. मला म्हणतं गाव ना. गाव नाही तुम्हाला शाणा म्हणत, मी म्हणतो रामभाऊ तुम्ही शाणा आहे. गाव वाईटच म्हणतंय तुम्हाला. बाळ्या तूच फक्त मला वाईट म्हणतो. अख गाव चांगलंय तुझा. मला ह्याच्या फालतू गोष्टीसाठी मी आजही इथं. सुभाषराव चला तुम्हाला देतो देतलं. मग रामभाऊ असं करा तुम्हाला येईल नसलं ना तुम्ही नका येऊ. सुभाषराव तुम्ही चला, तुम्हाला त्यातलं पैसे दे. मी कधी तयार. चला चला की भाळू. दुपार पर्यंत मला बी तसं काही काम नाही. चोली तुम्ही बी. सुभाषराव तुम्हाला रानातली काम आहेत ना, जा बघा. आता म्हणा मला येणं आहे असलं फालतो याला. अरे मित्रासाठी आलंच पाहिजे. गाडी नाही, गाडी तुम्हाला बघावं लागणार. या मी पेट्रोल टाकतो फुल करतो गाडी. पैशाची काय चिंता नाही आपल्याला. पैसे मरणार मला नेणार आहे का? नको सुभाषराव. माझ्या रामभाऊ म्हणजे भाऊ आहे मोठा. डोक्यात सुद्धा आणू नका, मी गाडी देईन तुम्हाला. गाडी मिळणार नाही. हो तुमची गाडी म्हणजे माझी गाडी मिळणार नाही का? मला नाहीच म्हणलं की नाही. डोक्यात सुद्धा आणायचं, मी गाडी देणार नाही. चालत जायचं चालत. नाही अरे रामभाऊ तुम्ही गाडी बघणार का नाही? मी घरी उरकतो तोवर गाडी घेऊन या लवकर. आणि तुम्ही अर्ध्या तास नाही आला मी सुभाषरावच्या घरी. अरे मी शोरूम मधनं म्हणलं तरी नवीन गाडी क्विट काढीन. मी जर तर मध्ये राहत नाही. जर तुम्ही नाही आला तर सुभाषराव. सुभाषराव लाव लगेच तुम्हाला राग येतो. तुम्ही माझा भाऊ आहे तेव्हा मोठा राव. मला आम्ही एवढं संयमी सांग. ऐका ना, कवराला वाळू लावून आजच्या दिवस माघार घ्या. आम्ही दोघ जातो. मी पाटलाची गाडी आणि मी जातो की कोणीतरी येतो की काय करतो. कपडे खंगळून काढतो त्याच्या इस्त्री फिरवतो. लवकर उरकून येतो मी गाडी घेऊन. नाही नाही चुकीचं कोणाला काय रस्त्यात बोला तर रस्त्यात तुला खंगळून काढतो. कशाला कपडे खंगाळ. मी येतो. ऐका काय ह्यांचं म्हणणं. सुभाषराव कशाला राव तुम्ही चांगल्या कामात इग्न घालता. बर ह्याची मिळा मी इथून तुमच्याकडे गाडी न्यायला. जबाबदारीचं काम आहे. तुम्ही येऊ नका. तुम्ही घरा मी उरकू का तोवर जाऊन. मी आलो गाडी पाटलाची घेऊन. आलो पाटलाची गाडी घेऊन या. स्कूटी घेतली पाटलाची. जमच्या का स्कूटी चालवाय नाही तर रामभाऊ काहीतरी धाडकाव चाला तुम्ही. असं नजर जरी फिरवली ना गाड्याची फिरती आज कळलं मला किती तुमचा स्वभाव विचित्र आहे. मी पण लक्षात ठेवतो. पानंद रस्ता एक नंबरच केलाय. किती लोक आडवी आली, किती लोकांनी दोघांना फिराव फितावलं काय. आणि मग आणा ना शेवटी सरपंचावर. कुणावर येणार आता? रस्ता मीच केला. पण चांगली काम करत असताना मला शिवे खावं लागले ना. टाक्याचं गाव श्वासल्याशिवाय देवपण पावत नसतं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव झालं ना. हा मग बाकीच्या गावातल्या शेतकऱ्याने आदर्श घेतला. तुम्ही काळजी करून काय वाटेल. चालले राम राम चौकडी. राम राम आले. काय काय नाही चालत आपल्या गप्पा. का पांढरा माळ केला तुमच्या दारा सरपंच पाटील. तुम्हाला एक काम असत, पण ज्याला काम नाही त्यांनी पाटलाच्या दारात गप्पाच मारत बसावत का? कामाची माणसं आम्ही. तुम्हीच काम करताय काय? आमच्याकडे माणसं येते ती जाते ती म्हणून तर आमची स्वभाव. विरोधात राहून त्यांनी आम्हाला असाच ताप दिला. या विरोध बिरोध मरू द्या पाटील. विरोधकाशिवाय बर का विरोधकाशिवाय राजकारणच नाही. चालते गमती जमती. मला गाडी चावी द्या रानात नालू जरा. माझ्याकडे कुठे गाडी? अहो तुमची गाडी ही टू व्हीलर. आवती माझा ना तू श्रेयस आहे ना त्याची गाडी आहे माझी नाही. तो कुठे चालवतो? माझी मोठी गाडी आहे. तो गेला शाळेत. अहो ही बारकीच गाडी लागते मला स्कूटी. पाटील नका देऊ गाडी, नाही तर काय मोठेपणाचा आव्हान ते तिकडे गावात. आहे का गाडी? ह्याला त्याला गाडी देऊन टाका. ओ सरपंच गाडी देऊ नका. देऊन टाका. कसं आपला माणूस आहे एकमेकांना दिलं म्हणजे बरं पडतंय. सरपंच लोका कानात थुकायचा स्वभाव बंद करा.
तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जर शोरूमला जर गेलो ना, नुसतं शोरूमकडे कुठल्या बी गाडीकडे बघितलं ना, मालक स्वतः पळतो, तू म्हणतो रामभाऊ या गाडीची चावी महिनाभर मी इकडलो, मला ध्यानच होत नाही गाडी माघारी द्यायची, फोन सुद्धा येत नाही, जाऊ मी बारामतीला जाईल तेव्हा मग मी म्हणतो अरे माझ्याकडे सॉरी बरं का, असं द्याव वर्षभर वापरा असं कोण म्हणतं, प्रतिष्ठा असावं लागती, इज्जत असावं लागती, म्हणून मला किंमत आहे। पाटील देऊन टाका चावी, देऊन टाका, माझ्या भरोसा मी पेट्रोल टाकलं होतं, माझ्या भरोसा टाकी केली ती पाटील, माझ्या तुमचा भरोसा गडबड आहे, मला शोरूमला जायला वेळ नाही, नाहीतर मी आता शोरूमची गाडी माझी गाडी पाटील देऊन चावी द्या, रिझर्व आली आहे, मी टाकतो फुल करतो द्या लवकर, वाटोळ होईल गाडीचं वाटोळ होईल कशी तरी पाडील। अ सरपंच, ज्या माणसाने गावाचं वाटोळ केलंय त्याने दुसऱ्याच्या गाडीचं वाटोळ कसं होईल, ह्याच तत्वज्ञान सांगू नये पाटील, गाडीच्या विद्या लवकर पाटील, माझ्या विश्वासाठी वाट बघत बसतोय, हा गेलो हा आलो, चालते संपलं गाडी, गाडी संपली, हॅलो वडगाव पोलीस स्टेशन, कोण लांडे साहेब आहेत का? नमस्कार साहेब, मी आमच्या कांबळेश्वर गावचा जबाबदार नागरिक बोलतोय साहेब, साहेब आज लय मोठी चंदन तस्करी होणार आहे साहेब, आतापर्यंत तुम्ही जंग जंग पचाडला पण तुम्हाला ना आत्ता पण हातात काहीच गावलं नाही, पण आता ना लय मोठी टोळी सापडणार आहे साहेब, हो हो साहेब, काय झालंय माहिती का, पांढऱ्या गाडीवरती ना आज हा चंदन तस्कर येणार आहे, महाराष्ट्रातला दुसरा विरप पण आहे, हा साहेब साहेब ही टोळी ना लय माजलेली टोळी आहे, आणि हा जो माणूस आहे ना मेन मोरक्या आहे साहेब ह्या टोळीचा, हा साहेब खरंच हो इतकं मला वाईट वाटते ना, मी लय निसर्गप्रेमी हो साहेब, मला खरंच लय वाईट वाटते या अशी मारा साहेब ना हे टोळी गावल्यावनं, मरस्तोर मारा, तयारात घाला, तीन चार दिवस अक्षरशः रिमांडमध्ये घ्या साहेब, लय व्याकार मोरक्या यो, हा हा साहेब थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू साहेब, ही जर टोळी तुम्हाला गावली ना अक्षरशः दोन चार तीन चार स्टार तुमच्या तुम्हाला दोन चार स्टार मिळतील तुम्हाला, ओके साहेब ओके, लवकरच भेटेन साहेब मी तुम्हाला येऊ, ओके चालेल मी पण आलो, तर पटाचा पटेल टाका दोन, मी पण घेऊन आलो लगेच लगेच आलो, नाही तर ठेवून जाईन बाळ्या लवकर, लय मोठा फायदा करणार आहे, मग काळजी करा का तुम्ही, लगेच आलो, तुम्ही मोटर चालू करून द्या पटके। गेला ह्यो, अरे मला गडबड आहे, गाडी लोकाची आणली, बळो ए बळो बाळ्या काय रे, ए माझ घ्या काय पद्धत आहे वय, डिके उघडा डिके उघडा, आधी डिकीत काय गावलं, डिके उघडा तो मी सांगतो, डिके उघडा
दारू बिरू काय असली तर मी मारेन, काय चोरून आणलं तुम्ही? श्रीमंत करतो की तुम्हाला श्रीमंत? काय काय लाकूड आणलं रे? कसले चंदनाचं लाकूड आहे? ए बाळ्या, अरे कशाला उद्योग केला? टक 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 टक, अरे थांबव, ऐक, 20,000 रुपये मिळणार आहेत, 20,000 रुपये मिळणार आहेत 2 तासात तुम्हाला, 10,000 कोण नेमत देतो ना पैसे 2 तासात? कोण देतो एवढं पैसे तुम्हाला? हो बाळ्या, अक्षरशः चंदन तस्करीमुळं हिरा पडला, जंगलात जाऊन गोळ्या झाडल्या. आपण किरकोळ माणसं आहे बाळ्या, नाही त्याच्यापेक्षा मी मोठं वजन आहे माझं, पण मी का गोळ्या खाऊ? कळून द्यायचं ना कोणाला, द्यायचं नुसतं 20,000 रुपये देतो म्हणलाय काय बाळ्या? अरे कोणाला द्यायचं माहिती आहे का तुला? मला माहिती, अरे भाऊ माझ्यापेक्षा हुशार होत जाऊ नका तुम्ही. मी बाळ्या, मी येतो पण मल्ली मध्ये यावं लागतो. जिजो राव पैशासाठी किती लाचार आहे राव? लाचार नाही, यावर यावरच्या जागेवर मैत्री मैत्रीच्या जागेवर देतो म्हणलं, निम्म्यापेक्षा जास्त देतो तुम्हाला राव. मला दारू पुरत द्या बस का, अडचणीचं नाही ना काय? मग तुम्हाला कशाला आणले? ए बाळ्या, दिसून देऊ नका बस तुम्ही, चल गाडी चालवा का बसा तुम्ही. राम भाऊ तुम्हाला पैसे कमवायचे अकले का? बाळा दिलं कोणी तुला ही? राम भाऊ त्याला बुद्धी तीक्ष्ण असावी लागते तेव्हा कळत. चोरायला बुद्धी नाही तीक्ष्ण लागत. पाड चाल राम भाऊ, फुटायचं नाही बरं का? व्यवसाय थोडापासून पडलाय. हो राम भाऊ, बाळासाहेब किती जुना माणूस आहे, ह्यातला हुकमाचं पान आहे हे व्यवसाय करणं माझे बाळ्या. माझं पण पोलिसांच्या गोळीने कवा गळून पडला, चोरी बेकार असते. अन माझ्या आधीपासून तुम्ही असलं धंदा करताय, मला आज कळलं. बाळ्या, असलं कधी लवाडीचा धंदा केला नाही, चोरा चोरीचा मी आंतर नाही ते इथं मारुती, मला नको पैसे तुझं. मग चालतं, मी सुभाषरावला बोलून घेतो, त्या माझं लाकूड काढा. नाही नाही, मी सुभाषरावला बोलून घेत मजा केली बाळ्या. मग अडचणीचं नाही ना काय भाग? मला काय का, मग तुम्हाला कशाला आणले? अडचणीत आलं तर सोसायचं थोडं. वार वा, म्हणजे मी जगताच होतो आहे, कळून द्यायचं ना राम भाऊ. कळावं मग कसला चोर असतो, सापडायचं नसत. अरे राम भाऊ, बॅच वाटते बाबा, बॅच आहे तर मग उतरायचं. चल चल काढ गाडी. कोण लोक आहेत का तांते ते आपल्याला? राम भाऊ मला तर वाटते ती शहाडीची लोक दिसत या, इथं मागे एवढी लागली ती. राम भाऊ, ए बाळ्या तू तर काय उद्योग केला नाही ना? राम भाऊ तुमच्या नात्याने सगळं माझा खेळ झाला राव, कशाला तुम्ही करायचं? अरे बाळ्या शहाडी पूर्ण मागे लागली तरी भाड्या तुला म्हणत होतो बाळ्या. अरे सगळं स्पीड संपलं बाळ्या. बाळ्या गोळ्या बिळ्या झाडल्या तर हुक बर का? असं असू शकते बाळ्या, काही घडू शकतो. अरे अरे सगळं स्पीड संपलं बाळ्या. गाडीचा मालक कोण आहे? एक मिनिट सोडा, तुम्ही उतरा, उतरून चर्चा करू, उतरून चर्चा करू ना, उतरून चर्चा करू. साहेब तसं नाही, चल गाडी काढ, चल गाडी काढ, पटकन तू जात आहे. थांबा 5 मिनिट आलो.
कड गाडी चल. ए बाळ्या कसं आमिर माहितीये का, तू इकडे तिकडे गाणाभर पोरांच्यावर विनाकारण बोंबलं थिण. तू यार काहीतरी कामधंदा करा. आता तुझा पोरगा शाळेत जायला लागला, खर्च पाणी करावं लागतोय का नाही? तर काय अध्यक्ष, लय खर्च होतोय. आणि मग अहो अध्यक्ष, मला तरी कुठं बोंबलेत फिर वाटतंय. पण काय ते कंपनीत नोकरीला गेलो, पण 8-10 हजार रुपये पगार आहे, परवडते का मला सांगा? मग घरची कामं करायला लागतात, आणि मग मोकळ्या वेळात काय करायचं म्हणून पोरांबरोबर फिरतोय आपलं. रामभाऊचा फोन. भाऊंचा सारखं तुमच्या टचमध्ये असत का? नाही, मला ठेवून गेला इकडे बघ की. आता आठवण आली वे. हॅलो सुभाषराव, या बाळाने मला चंदन तस्करीत अडकवलंय. अहो गाडी थांबून बोला की ऐकूया. नाही सुभाषराव, सुभाषराव पाटलांची गाडी घेऊन आलोय, पाटलांच्या गाडीचा तिकीट चंदन ठेवलंय, शाळे माग लागली. आता पाटील तर काय साधन आहे, जोड्याने मारायचं. रामभाऊ कुणी उद्योग सांगितला होता तुम्हाला? रामभाऊ गावातलं प्रतिष्ठित नागरिक तुम्ही. ब नाही समजावतो समजावतो पाटलाला मी. रामभाऊ हे काय झालं अध्यक्ष? काय केला उद्योग तू? कशाला केला बाळा उद्योग? हो अरे 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 अरे, म्हणजे चंदनाची तस्करी केली काय त्यांनी? हाबरो घालवली या दोघांनी माझी गाडी, माझी गाडी सुभाषराव. आता मला काय विचारता? गाडीचा आता 1-5 हप्ते भरलेचे गेलं गावात. राहून मी गेलं, गाडी गेली आणि ती सगळी आत गेली. बघा आता माझी गाडी घेऊन चंदनाचा धंदा करतो काय? तुम्ही थांबा, मी बघतो. मला नाही दम निघायचं. मला प्रॉब्लेम माझ्या नावानं, मी पण बघतो. सुभाषराव या माणसांनी ना
मी कवन आलोय अरे तूच माझ्याकडे आलता म्हणलं पैसे माझं काय चोरलं ऐका ऐका साहेब म्हणलं पैसे नाही भेटत म्हणलं काय नीट सांगा की बाळासाहेब म्हणलं गणा म्हणला चंद्र पैसे भेटत आणि मला फसून दिलं म्हणलं मी कशाला मला माहित नव्हतं हे कुत्रा म्हणला रामभाऊ माझं काम आहे जरा जाऊन येऊ म्हणून तिथं अक्षरशः आणि कुठनं राहणार ना चंदन चोरून आणलं काय गरज होती का ही चंदन न्यायची याच्या माग गणा होता ह्याला गणाला ह्याच्यातच जातो बहांच्या बरं मी कशाला सांगतोय पण तुमचे कशाला कारण होते बहांच्या बरं जायची नाव मी मोठं केलं पण आता यांनी वाटून केलं गावचं नाव माती गावाचं नाव घालवणारच म्हणतोय गावाचं नाव मोठं केलं तर काय करू हे असलं धंदा करायला माझी गाडी निघते का तुम्ही आम्ही नव्हतो जायचो माझीराव मी खरंच जात नव्हतो गाणं म्हटला रात्रीत मला मारवा चाल म्हणून मी गेलो माझा काय संबंध नाही मला वाचवायचं बाकी साहेबाची गाडी घेतो माझ्या पुत्र्याला हाना त्याची चूक आहे ना कशाला तू मी कशाला भाव काय म्हणतोय दावा तुम्ही गेलताच कशाला पण ह्यांच्या अरे थांबा की साहेब हा फोन तुमच्या गावातून आलेला आहे ठीक आहे बघू आपण ते आपण कोणी केलाय फोन लावा ती एक मिनिट थांबा घाबरू नका मला जाऊन द्या की घरी थांबा बाळा घाबरू मी आहे ना फाशी देते मी आहे की अहो साहेब ही काय काय निंबाचं लाकूड तेच म्हणतोय ह्याच्या घरी चेक करायला सरपण नव्हतं आम्ही सरपण नाही घेतो आणि कुणी चंदन असल्याची चुकीची माहिती बघितलं का भाऊ माझ्या आरोप आला राव काय माहिती का मला सांगितलं माहिती झालं लिंब रात्रून दिवसा ऑक्सिजन देतो म्हणून ती एक घरी चालवलं होतं मी चंदन जिवंत झाड ऑक्सिजन देतं ही लाकूड ऑक्सिजन देतं मला वाटलं लाकूडच ऑक्सिजन देत आहे मग ही म्हणता हे का धरत होती तुम्ही कोण आहे का बाबा तांताय आम्ही मगाच्या धरणं तुम्हाला तांबतोय का तर ह्या गाडीचे दोन हप्ते थकलेत अरे देवा सुभाषराव मला वाटलं ही शेळीच आम्हाला तांतय तिचे हप्ते भरावं लागतील ना नाही नाही पण आताच्या कंडिशनला तुम्हाला हे जे हप्ते भरावं लागतील एक मिनिट थांबा सुभाषराव मला बोल पाटील तुमची गाडी तुमच्या ताब्यात दिली माझा तुमचा संबंध नाही चालवत होता एक मिनिट साहेब हप्ते थकल्यात का अहो रामभाऊनी माझ्याकडून गाडी नेली त्याला दोन महिने झालं म्हणजे माझा हप्ता चालायचा हप्त्यात माझा गाडीचा काय संबंध नाही चेन्नाचं लाकूड नव्हतं ते लिंबाचं होतं मला घरी जाऊ दे माझा ऑपरेशन झालंय बायपास मी सोडतो थांबा एक मिनिट माझी किल्ली मी काळजी करू नका तुमच्या बँकेचे डिटेल्स मला द्या त्यांनी जर नाही भरले तर मी आजच्याच ऑनलाईन हप्ते भरून टाकतो पण आता विषय असा येतोय की साहेब तुमच्या पोलीस स्टेशनला तुम्ही म्हणता की लांडे साहेबांना फोन आला होता तर आमच्या गावातल्या कोणी फोन केला होता त्या गावातून एक गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती तुमच्याकडे नंबर असेल आहे ना नंबर आहे माझ्याकडे लावावर नंबर पोलीस पाटील मी आहे माझ्या राजकारण गावातल्याच लोकांचं असणार आहे शंभर टक्के चढून बोलणार 100% आम्हाला माहिती कोणी केलं तुम्ही जर असलं ना तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब तुमच्या बी माहिती तुमच्या एकटा सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकरची जमीन होती गावचा लोक पुरा करून त्याने 35 एकर केली गावचा नाद पुरा करण्यासाठी 35 एकर एकली राहिले 5 एकर फकेन ह्याच्या मागे तुम्ही असाल ना नादच पुरा करेन साहेब काय करायचंय काय करायचं झालं गेलं आता सगळं सुदैवानं चांगलं झालंय चला आपापल्या घरी आता कळलं पाहिजे कशाला कळलं मला गाडी विकायची पाणी घडलं नाही पाहिजे हे अशी जे लोक आहेत तुम्ही नाही ज्यांनी कुरगुडी केली आता एक मिनिट तुम्ही तर समजून घ्या अरे नाही बरोबर आहे खरं कळू दे की खरं खोट कशाला कळू दे की भाऊ फोन कोणाचा असतो तिकडून आवाज येतो पलीकडनं गाण्याचा फोन असतो ऐला मला वाटते ऐला माझा फोन भाऊ मला वाटते ना साहेब फोन मला वाटतंय 2 मिनिट माझं ऐकून घ्या मला काय वाटतंय माहिती का भाऊ कोणीतरी शाळा केली तुमचा पुतण्या सगळ्याला माहिती आणि त्यांनी माझ्या मोबाईल मध्ये माझं सिम कार्ड दुसऱ्याच्या फोन मध्ये घालून मला वाटते ह्यांना फोन केला
कशासाठी कशासाठी फोन कशासाठी अगोदर मला सांगते, चोरी करण्यापेक्षा जेवढा चोरी करणं हा जेवढा गुन्हा आहे ना तेवढाच अफवा पसरवणं असं तर 100% सुभाषराव साहेब अक्षरशः चंदन तस्कर विरपणला पकडण्यात रामरावचा हात आहे. मी माहिती दिलती आणि माझ्याच घरात गाणं म्हणतोय चंदन चोरलंय आम्ही. हाना हाना अजून हाना मला आवाज ही कुणासाठी केला? मी तुमच्यासाठी केलत, तुमच्या भल्यासाठी. सकाळी ह्यांनी तुम्हाला ढकलाने मारलं, मला राग सहन झाला नाही त्यो, म्हणून मी प्लॅन केला होता. तुम्ही कशाला तिथं उलटाय गेलाय? कशाला पडलाय लागलाय? कोण म्हणणं मला ढकलाय? मला तुम्हीच मारायला तांडा उसात उलट ढकलानी तुम्ही. आणि ते छोट्याने मला सांगितलं तुझ्या भावला तानू तानू उसातनं मारलं ढकलानी. माझी तळपायची आग मस्तकाला लागली भाऊ, असं वाटलं होतं काय करू. आणि तुम्ही कसेल ह्यांच्या बरं गेला राव भाऊ. मला मारा माझी, मला तू चंदन तस्करीच्या ह्याच्यात आत गुतवायचा लागला. एवढं पाप एवढं पाप अर्गाना असं ऐकत नाही म्हणून तू माझ्या खोटा कोणा दाखल करायचा? थांब, तुला जर अटकलं असतं ना सोडा, मी चालू असतो. पण त्याच्यावर काही सोडू तू खाना संस्कार द्यायची. माझं चांगलं संस्कार आपटी तर पाडीन मी. बाळू काका, मानलं तुम्हाला मी शेर आहे तर तुम्ही सवा शेर आहे बाबा. चुकलं तुमच्या नाद इथनं पुढे लागत नसतो भाऊ. तुम्ही खोट्या प्रतिष्ठेसाठी दुसऱ्याची जिरवाय गेलं की आपली जिरते. माझ्या अब्रू गेलं खाली बघायला लागलं. त्याच्यापेक्षा एक लक्षात घ्या सगळ्यांनी, ते लिंबाचं झाड होतं पण तुम्ही सगळेजण चंदन समजला. तुमची चूक नव्हती पण लक्षात घ्या, जर ते खरंच चंदन असतं तर तुम्हाला शिक्षा झाली असती. दाखल होतो समाजराव. मला सांग ना, चंदन चोरीच्या प्रकरणात किती कुटुंब गेलेले? गांधींनी सांगितलं रात्री श्रीमंत हाताल म्हणून. बळ्या खरंच जर ते चंदन असताना साहेबांनी तुला मार मार मारला असं झालेल्या जखमावर मला तुला चंदन लावावं लागला. बळा साहेब मारलं असं तुम्हाला सोडलं असतो. माझं ऐका, चंदन सारख्या माणसांच्या सहवासात राहा, आमच्या सारख्या त्यांच्या कसं राक्षसासारख्या कशाला सहवासात राहता? हरडू नका. एक्सक्यूज मी साहेब, आय डोंट साहेब समटाइम्स. त्याला गुन्हेगार आहे तो. गुन्हेगार काय? गुन्हा मी काय? मी काय चोरी बिरी केली वय? म्हणजे लिंबाचं दाखवून त्या साहेबांची तसं म्हणजे साहेब आम्ही लय आवडले माणूस ना. गैरसमजामुळे ना चुकीच्या फोन करण्यामुळे तुम्हाला त्रास झाला, प्रशासनाला तुमचा त्रास झाला, त्याबद्दल आम्ही सगळे ग्रामस्थ तुमची माफी मागतो. मला राग अनावर झालता, मला माहिती, मला माफ करा. तुमचं निकृत मी करायचं नाही. काय पण कर, पण बाळासाहेबांच्या वागायच्या नादी कधी लागायचं नसतं. मला मी मारित मारीन सोडलाय. तुम्ही मला एक तुमचा एक इतकं खटाकलंय ना, मी ह्यांच्या विरुद्ध षडयंत्र केलं, ह्या माणसाने हात उचलला नाही, एवढ्या माणसात तुम्ही मला मारलं. अरे बघतोय वडला सामान चोलताय की संस्कारासाठी घरात मारा की हे बघ, पालकांनी घर दार समाज चौक बघितलं नाही पाहिजे. संस्कार लावायसाठी कुठे बी नेटकं झोपलं पाहिजे. पाटील तुम्ही कशाला हप्ता थकवता? माझी किल्ली द्या पाटील, तुम्हाला लाज वाजायला पाहिजे. तुमचे हप्ते जनात छाती फोटून मिळलो असतो ना, मिळलो मारण्याचं आम्ही. बाळ्याला अक्षरशः रानात रानात ताणून मारले, काय सांगू तुम्हाला? असली लपडी करण अध्यक्ष माझी किल्ली द्या बाबा. आता मला नाही सर्व घ्यायची, पण हप्ते लगेच भरा, हप्ते लगेच होऊ द्या. लपडी करायला गाडी नेता काय? कोणी लपडी केली? लपडी मला हप्ता भरण्याची ताकद नाही, घेतल्यात कशाला गाडी तुम्ही? बाबा मनगटात हिम्मत आहे म्हणून गाडी घेतली. हप्ता त्यांचे हप्ते फेडते. बरं रामभाऊ, आता सगळ्या विषयावरती चहा आणि पावसा पाण्या झाला पाहिजे. तुम्ही पण आला पाहिजे. चल बाळू तू पोरं गाडी राहू, पोरं नेतील राहू दे मरू. अध्यक्ष रामभाऊ ने सगळी टाकी रिकामी केली. मला आता ढकला.